भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा आयोजित जाहिर पक्ष प्रवेश मोपाडा या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते जिल्हाध्यक्ष सिडकोचे अध्यक्ष आणि पनवेलचे धडाडीचे आमदार सन्माननीय प्रशांत शेठ या खालापूर कर्जतचे माजी आमदार सन्माननीय देवेंद्रजी साटम साहेब पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत माझे उरणचे तालुका अध्यक्ष रवी भोईर खालापूरचे तालुका अध्यक्ष बापू घारे व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे सहकारी सरपंच सदस्य माझ्या समोर बसलेले सर्व सहकारी बंधू भगिनी मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आगळा आनंद आहे की मोपाडा भारतीय जनता पक्ष संघटनात्मक दृष्ट्याने आम्ही थोडेफार कमी होतो आणि असं या पूर्ण विधानसभेमध्ये दोन ठिकाणी कमी होतो एक चिरनेर आणि दुसरं मोपाडा आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आज दोन्ही ठिकाणी सकाळी तिकडे प्रवेश झाला आणि तेवढ्याच तणक्यात आज इकडे प्रवेश झाला. मित्रांनो गेल्या 5 वर्षामध्ये गेली विधानसभा लढल्यानंतर या विधानसभेपर्यंत या परिसरातील सर्व समस्या जाणून घेणं त्या केंद्र शासनातून असेल राज्य शासनातून सोडवून घेणं याच्याकरता सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री प्रशांत शेठ यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि आजपर्यंत अनेक अशक्य वाटत असलेली कामं आपण शक्य झाली आणि म्हणून मी सांगतो की गेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जे होते त्यांनी इथे कुठलंही ठोस काम केलं नाही म्हणून ते हरले आणि यंदा हे जे गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेनेचे आमदार होते यांनी एकही स्वतःचं प्रभाव टाकणारं एकही प्रभावी काम हे गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेत असून पण करू शकले नाही आणि आपण आमदार नव्हतो मंत्री नव्हतो खासदार नव्हतो काही नव्हतो तरी 500 कोटी रुपयाची डायरेक्ट कामं आणि किमान 5000 कोटी रुपयाची इनडायरेक्ट कामं या मतदारसंघामध्ये करू शकतो. मग आम्ही जेव्हा म्हणतो आज तुमच्या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतोय नरेंद्र मोदींचं नाव घेतो देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतो डेव्हलपमेंट विकास हे आपण जेव्हा बोलतो अनेक समस्या या भागातल्या आहेत. मग गेल्या वेळेला HILHOCचा प्रश्न असो HILHOC करता संपादित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो या ठिकाणी हॉस्पिटल नाही हॉस्पिटलचा प्रश्न असो आत्ताच मनोगतात माझे मित्र अविनाशने सांगितलं की या ठिकाणी आपल्याला एक ट्रामा सेंटर की एखाद्याला अटॅक आला एखाद्याला पॅरालिसिस अटॅक आला तर त्याला इथून वाशी पनवेलला जाईपर्यंत हॉस्पिटल नाही आहे ट्रीटमेंट होईल असं काय नाही ज्याला गोल्डन आवर म्हणतात त्याच्याकरता ट्रीटमेंटची सोय नाही आहे. मित्रांनो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की HPCLनी HOCची जागा घेतली आहे आणि HPCL आणि BPCL या सर्व ऑइल कंपन्यांकडून त्यांच्या CSRमधून या ठिकाणी हॉस्पिटल बनवून घेण्याची आपली जबाबदारी. मी जेव्हा गेल्या निवडणुकीत उरणच्या नगरपालिका निवडणुकीत लोकांना सांगायचो की आम्ही उरण शहर सिलेंडर मुक्त करू मला आठवतंय मला प्रशांत शेठने विचारलं हे सिलेंडर मुक्त उरण काय म्हटलं साहेब पाईपलाईनने गॅस देऊ आणि सिलेंडर प्रत्येकाच्या दारी आज संपला उद्या काय घरात गेल्यानंतर वहिनी तोंड वाकडं करून सांगणार तो संपलाय मी काय बनवू ही तक्रार नाही सगळ्यांना पाईपलाईनने गॅस दिलाय उरण शहरात हे जबाबदारीने बोललो आणि ते करून दाखवलो. या HPCL BPCL कडून आपल्याला जे करून घ्यायचं आहे हॉस्पिटल साहेब एक सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की इथे जांभिवलीला धरण तयार पण धरणाला फिल्ट्रेशन प्लांट नाही. या विभागामध्ये 2 ते 3 धरणं इमिजिएट होऊ शकतात पण राजकीय इच्छाशक्ती नाही करून काय देण्याची ताकद नाही ओळख नाही आपली कुवत नाही आणि सरकार दरबारी जाऊन इथल्या लोकांचे प्रश्न मांडण्याची कोणाची क्षमता नव्हती म्हणून हा विकास मागे राहिला नाहीतर एवढा रसायनी म्हणजे जिथे सोन्याचा एकेकाळी धूर निघायचा या ठिकाणी एवढं मागास राहण्याचं कारण काय ही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि करून न घेण्याचा. मी या आत्ताच्या आमदारांना सांगतो की MIDC तर तुमच्याकडे होते अहो चावण्याचं पाणी प्रकल्प चावणे धरण आहे
वॉटर स्कीम आहे, पाताळगंगा नदी आहे, पाण्याचं कुठेही दुर्भिक्ष नाही, फक्त पाण्याचं नियोजन नाही केलं, जांभिवली धरणाचं पाणी लोकांना देऊया ही इच्छाशक्तीच नव्हती, त्या इच्छाशक्तीचा अभाव होता। मी या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या सर्वांचे चेहरे आणि होणारे कार्यक्रम होणारे प्रवेश तुम्ही मला संधी 100% देणार आहे याच्याबद्दल शंका नाही। गेल्या वेळेला तर 16 दिवसामध्ये 34,000 मतं घेऊ शकतो, तर यंदा 5 वर्ष काम केलंय आपण 1 लाखापेक्षा 1 मत कमी घेणार नाही आणि हे सर्व प्रवेश त्याचंच द्योतक आहे। आणि हे आत्ताचे आमदार आहेत ते फक्त एकाच होबाशावर जगत आहेत की युती होणार आहे, महेश बालदी आणि सर्व भाजप आपलं काम करणार आहे आणि रामशेठ ठाकूर प्रशांत शेठ हे आपलं काम करतील कारण पक्षाचे शिस्तप्रिय आहेत। मला त्या युतीबद्दल काय होणार नाही, माझं नेतृत्व जे निर्णय करायचं आहे ते करेल, पण मी निवडणूक लढणार आहे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असेल तर हे तुम्हाला मी सांगतो। आणि निवडणूक आमदार होण्याकरता मला पुढे जाण्याकरता नाही, मला जे समस्या दिसत आहेत त्या सोडवण्याकरता हे असमर्थ आहेत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जायचं। हा देश माझा आहे, हा विभाग माझा आहे आणि यांची जर कामं करायची असेल आणि प्रत्येक ठिकाणी 5 लाखाचा निधी दिला का, इकडून जॅकेटमध्ये फोटो काढतात तिकडून काढतात। अहो आज सकाळी चिरनेरला 5 कोटी रुपयाचा निधी दिला आपण, 5 कोटी रुपयाचा दरवर्षी पुरामध्ये बुडत होता चिरनेर, त्या ठिकाणी निधी, यांना 1 लाखाचा निधी दिला तर असं वाटतं। मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, घारापुरीमध्ये लाईट नव्हती, तुम्हाला सर्वांना घारापुरी ऐकून माहिती असेल, समुद्रातून 7 किलोमीटर केबल टाकून MSEB ने देशामध्ये पहिलं काम झालं की 7 किलोमीटर समुद्रातून केबल टाकून आम्ही लाईट दिली। आजपर्यंत रायगड जिल्ह्याने अनेक मुख्यमंत्री दिले, मग AR अंतुले होते, मनोहर जोशी होते, स्वतः पालकमंत्री तटकरे साहेब, पॉवर मंत्री, ऊर्जा मंत्री होते, पण या कोणाकडून ती घारापुरीपर्यंत लाईट पोचली नाही। ती पोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं, या सर्व व्यासपीठांनी केलं म्हणून आपल्याला पुढे जायचं। 150 कोटी रुपयाचं उरणलं आम्ही बंदर आणलं, 150 कोटी रुपयाचं बंदर गेल्या वर्षी भूमिपूजन झालं आणि या पुढच्या ऑगस्टमध्ये त्याचं उद्घाटन होईल। उरण तालुक्यातल्या मच्छीमार लोकांकरता 150 कोटी रुपयाचं बंदर आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने केलं आणि तुम्हा आम्हाला सर्वांना गर्व वाटेल असं शिवसमर्थ स्मारक सुद्धा जैनपेठीत बनवायचं क्रेडिट आपल्याला आहे। महाराष्ट्रात पहिलं शिवसमर्थ स्मारक बनवलं, तुम्हाला आम्हाला गर्व वाटावा, छत्रपती शिवराय रामदास स्वामींबद्दल असं ते स्मारक 31 कोटी रुपये खर्च करून आपण उरणला बनवलं आणि 5,04,000 हेडकाउंट लोक तिथे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। उरणचा रस्ता बनवला, ACZ बनवतो, ACZ मध्ये 1.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि ACZ मधल्या नोकऱ्या या फक्त स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना मिळायला पाहिजेत असं JNPT ने ऍग्रीमेंटमध्ये लिहून दिलंय, ज्यांना प्लॉट दिलेत त्यांना। त्याच्यामुळे मी बेरोजगारीची समस्या फार मोठी आहे, जिथे जातो तिथे सांगतात साहेब 2 मुलं तरी गावातले लावा, 4 मुलं तरी लावा। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की या ACZ काम 4 ते 5 महिन्यामध्ये संपणार आहे, किमान 1 लाख लोकांना नोकऱ्या लागणार आहेत, किमान 1 लाख लोकांना। मी कुठलंही स्वप्न दाखवत नाही कारण आजचे आपले ऋणानुबंध हे वर्षानुवर्ष जन्मानुजन्माचे आहेत। तुम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारात सामील झाले, आज खोटं बोलायचं उद्या काय करायचं हे खोटं बोलण्याचं काम नाही कारण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये तुम्ही राहता, दर 1.5 वर्षांनी एक निवडणूक होते। आज सांगितलं तर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, अनेक निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे। खोटं बोलून वेडं बोलायचं काम करायचं नाही, जे करायचं ते ठोकून करायचं। या सर्व गोष्टी करत असताना कोण सावळा रोड आहे, कॉन्क्रीट रोड करायचा आहे, दरवर्षी गेल्या वर्षी तेच रडगाणं होतं, त्याच्या अगोदरही तेच होतं। मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, या इथे झालेले कंटेनर यार्ड असलेली हेवी ट्रॅफिक ही उरणची समस्या होती। मित्रांनो, उरण ते पनवेल JNPT ला जाणारा 3,000 कोटी रुपयाचा रस्ता आपण बनवला, 3,000 कोटी रुपये सर्व्हिस रोड, 8 पत्री रस्ता कधी कोणी अनुभवून घ्या। आणि विरोधकांना चॅलेंज आहे, शेतकरी कामगार पक्षाने तर एकही काम केलं आणि शिवसेनेचे आमदार करू शकले आणि यंदा बॅनर लिहितात फिक्स आमदार, हे फिक्स काय असतं ते मला काय कळलं नाही, कामं केलेली दाखवायची नाही, हे फिक्स आमदार। आणि झालेला शेवटचा मुद्दा सांगतो की हल्ली अनेक गेल्या दिवसात काही दिवसात इथे प्रवेश आहेत, महेश बालदी फिरतायत, सर्व सहकारी फिरतायत, ही ग्रामपंचायत जिंकली ती जिंकली, गेल्या वेळेला 34,000च होते, त्यांना माहिती आता किती मतं शिफ्ट होत आहेत, त्याच्यामुळे शेवटचा मुद्दा काढतात की हा मारवाडी आहे, तुम्ही या मारवाड्याला मत देणार का।
का काम करता तेव्हा मारवाडी पण रागत नाही. एमएससीबी कडून राज्य शासनाकडून समुद्रातून 7 किलोमीटर केबल गेली तेव्हा मारवाडी दिसला ना. 8 पदरी रस्ता हा काय मारवाड्यांकरता बनवला? जात धर्म भाषा पंथ जो बोलतो ज्याच्या भात्यातील स्वतःच्या कर्तृत्वाची झालर कमी होते. स्वतःचं काम दाखवा आणि पुढे जा. आणि तुम्ही जे म्हणता की फक्त तुमच्या जातीचे लोक आहेत असं नाही, 17 पगड जातीचा असलेला हा मतदारसंघ आहे. जात जात जे करून राहिले त्यांचे हक्क 5 वर्षापूर्वी जे झालं ते यांचंही 5 वर्षानंतर आता होणार आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. जात धर्म भाषा पंथाची भाषा कोणाला करता? तुम्ही कर्तृत्वाने 5 वर्षाचं कर्तृत्व तुमचं एवढं मोठं पाहिजे होतं की तुम्ही त्या जोरावर पुढे जायला पाहिजे होतं. फक्त ही युती होईल का, महेश बालदींचे कार्यकर्ते करतील का, रामशेठ प्रशांत शेठ आमचं काम करतील का, या भरोशावर काय जगताय? जगात स्वतःच्या कर्तृत्वावर जगा. मी सांगतो, गेल्या वेळेला आम्ही 500 कोटी रुपयाची कामं दिली. मी तुम्हाला सगळ्यांना त्याची पुस्तिका देणार आहे आणि आव्हान देतो. मी उरण नगरपालिकेला 100 कोटी रुपये देईन हे मी त्यांना तेव्हा सांगितलेलं, प्रत्यक्षात आले, आता कामं संपत आली. आणि या ठिकाणी वासंब्यात 30,000 पॉप्युलेशन झालं, इथली नगरपालिका होणं गरजेचं आहे. या छोट्या छोट्या ग्रामपंचायतींमुळे नागरिकांना नागरीकरणाचं महत्त्व समजत नाही आणि त्याच्या सुविधा मिळत नाही. मग स्वच्छता असेल, नगरपालिका झाल्यानंतर त्याची वेगळी ग्रँट येते, एक नागरिकांना वेगळा आगळा आनंद मिळतो. मला खात्री आहे की पनवेलची महानगरपालिका प्रशांत शेट्टी जन्माला घातली, या राज्य सरकारकडून घालवून घेतली आणि ती जिंकली. प्रशांत शेट्टी इथली वासंब्याची नगर परिषद होणं ही काळाची गरज आहे आणि या नागरिकांची मागणी आहे. कधी हे प्रश्न जनता दरबारी सरकार दरबारी मांडलेच गेले नाही. शेका पक्षाची तर अवकात नव्हती, त्यांना सुचत नव्हतं. ठाणे खाडी पलीकडे कधी मंत्रालय कधी दिल्ली बघितलं नाही. त्यांची अवकात नव्हती, त्यांच्याकडून अपेक्षा पण नव्हती. फक्त जाती जाती गावागावात भांडणं करायची. एकाला सांगायचं तू जिल्हा परिषद सांभाळ, दुसऱ्याला सांगायचं तू पंचायत समितीत कर, तिथे वाटेल ते वाटोळा कर, पैसे कमव, गावातला बूथ सांभाळ आणि मला मतं दे. याच्या भरोशावर अनेक वर्ष झाली, अनेक पिढ्या मागे गेल्या. हा विभाग विकासापासून वंचित राहिला तो शेतकरी कामगार पक्षामुळे. आणि गेल्या वेळेला एमआयडीसी तर शिवसेनेच्या ताब्यात होती, उद्योगमंत्री त्यांचे होते. काय अडचण होती या इथल्या एमआयडीसीच्या समस्या सोडवायला? पण समस्या सोडवायला एक राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. मग दिल्लीतलं नेतृत्व असेल, राज्यातलं नेतृत्व असेल, ह्या सर्व ओळखी मुख्यमंत्री ओळखतात, मंत्री ओळखतात, केंद्रातले मंत्री ओळखतात. या सगळ्यांच्या ओळखीचा समाजाला फायदा होत नसेल तर ती ओळख कामाची नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून या जबाबदारीने सांभाळतो आणि येत्या काळ हा काळजी नका करू आपलाच आहे. जबाबदारीने सांगतो, यंदा प्रशांत शेठ तुम्ही 1 लाख मताने निवडून येणार आहात आणि मी या मतदारसंघामध्ये 1 लाख मतं घेणार आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलंय, माझ्या सर्व सहकाऱ्याने स्वीकारलंय आणि ही आजचा प्रवेश, असे अनेक प्रवेश आपल्याला पुढच्या. आत्ताच पालकमंत्र्यांना सांगितलं, साहेब असे 2 दिवस लागतील. ते म्हणाले आचारसंहिता लागेपर्यंत लागेल तेवढे दिवस. असा एखादा पालकमंत्री आपल्या मागे असल्यानंतर आपल्याला अडचण काय? मित्रांनो, येता काळ आपला, इथले दिवस आपले, फक्त 7 दिवस मेहनत करायची आहे आणि प्रत्येक बूथवर होणाऱ्या मतदानाच्या 50% मतदान आहे. आपल्याला कसं मिळेल याची खात्री करून घ्यायची आहे आणि हे तुम्ही कराल हा विश्वास इथे बाळगतो आणि इथे थांबतो. जय हिंद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.